बघण्यासाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या. वाहन चोरीच्या घटनेत वाढ होत असताना एका वाहन चोराच्या मुसक्या आवळण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. एपीएमसी मार्केट गोविंदवाडी रोड येथे एक जण चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळतात. त्यांनी ताबडतोब ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी मार्केट कल्याण येथे डिटेक्शन इन्चार्ज एपीआय घोलब यांनी डीबी पथकासह सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार आलम आणि शेख नामक संशयित आरोपी त्याच्याकडे असलेली चोरीची ज्युपिटर मोटरसायकल सह पोलिसांना आढळून आला. त्याला पळून जाण्याची संधी न देता डिटेक्शन पथकाने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता कल्याण हद्दीतील विविध पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हे असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून 3 मोटरसायकल आणि 1 रिक्षा असा 92,000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.